पिंपरी चिंचवडमधला सर्वाधिक चर्चेतला विधानसभा मतदारसंघ म्हणजे चिंचवड सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर जगताप कुटुंबियांचं वर्चस्व राहिलंय भाजपनं या खेपेला लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे बंधू शंकरभाऊ जगताप यांना तिकीट दिले लक्ष्मण भाऊ यांनी आपल्या कारकिर्दीत उडवलेला विकासकामांचा धुरळा त्यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप यांची साथ आणि एकूणच भाजपचं सर्वदूर पसरलेलं नेटवर्क यामुळं शंकरभाऊंचं पारडं काहीसं जड दिसतंय पण महाविकास आघाडीनेही चांगला जोर लावल्याचं पाहायला मिळतंय आघाडीमार्फत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली कलाटेंनी ही वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न चालवलाय तर मागच्या निवडणुकीत अश्विनीताईं विरोधात जोरदार टक्कर देणाऱ्या दादा गटाच्या नाना काटेंनी माघार घेतल्यानं शंकरभाऊंच्या मार्गातील काटे दूर झालेत दुसरीकडं माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेत या तिरंगी लढतीचा फायदा पुन्हा जगतापांनाच होणार की त्यांच्या पुढे आव्हान उभं करण्यात विरोधकांना यश येणार याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवड आणि भोसरी अशा तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो यातील चिंचवड हा सर्वात मोठा मतदारसंघ 2009 2009 दोन हजार नऊ ला निर्माण झालेल्या या मतदारसंघावर सुरुवातीपासून लक्ष्मण जगताप यांचं वर्चस्व राहिले दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस अशा सलग तीन निवडणुका जगताप यांनी जिंकल्या मात्र दोन हजार तेवीसमध्ये जगताप यांच्या निधनामुळं ही जागा रिक्त झाली जगताप यांच्या पश्चात पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप तसेच बंधू शंकर जगताप यांची नावं चर्चेत होती पण यावेळी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली विधानसभा निवडणुकीत अश्विनी जगताप राष्ट्रवादीचे नाना काटे व अपक्ष राहुल कलाटे यांच्यात लढत झाली त्यात अश्विनीताई छत्तीस हजार मतांनी निवडून आल्या या निवडणुकीत नानांनी ताईंना काट्याची टक्कर दिली चिंचवडमध्ये जगताप घराण्याचं मोठं प्रस्त आहे लक्ष्मण जगताप यांच्यानंतर त्यांच्या पत्नी तर अश्विनीताई जगताप तसेच बंधू शंकर जगताप हे दोघेही प्रभावशाली नेते म्हणून गणले जातात प्रारंभी चिंचवडच्या उमेदवारीवरून वहिनी आणि दिरामध्ये वाद असल्याचं चित्र निर्माण झालं होतं मात्र असा कोणताही वाद नसल्याचं जगताप कुटुंबीयांनी दाखवून दिलं शंकर पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली असून ताईंचीही त्यांना चांगली साथ मिळताना दिसत आहे लक्ष्मणभाऊंच्या सर्व निवडणुकांचं व्यवस्थापन आणि प्रचाराची धुरा शंकर भाऊत सांभाळायची नगरसेवक शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केलं लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या श्रीरंग बारणे यांच्या विजयात चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा प्रमुख वाटा राहिल्याचं दिसून आलं येथून बार्ने यांना मिळालेले पाऊण लाखाचं मताधिक्य निर्णायक ठरलं होतं अश्विनीताई आणि शंकर जगताप यांनी ताकद लावल्यानंच इतकं लीड बारणेंना मिळू शकलं अशी चर्चासुद्धा चिंचवडमध्ये सुरू आहे ही भाऊंची जमेची बाजू म्हणता येईल या खेपेला शंकर भाऊ विरुद्ध नाना काटे अशीच लढत होणं अपेक्षित होतं नानांनी तशी तयारीही चालवली होती मात्र शिरूरच्या खासदारांनी कलाटेंसाठी आपली ताकद लावल्याने नानांना उमेदवारी मिळू शकली नाही नाना आणि शंकर भाऊ अशीच लढत होईल अशी चिंचवडकरांना आशा वाटत होती नानांना उमेदवारी मिळाली नाही आणि तिथंच शंकर भाऊंची लाईन क्लिअर झाल्याचं मानलं जातं आता लढाई शंकरभाऊ विरुद्ध शरद पवार गटाचे राहुल कलाटे अशीच आणि यांच्यात होणार असल्याचंही दिसून येत आहे कलाटेंच्या गाठीशी तीन विधानसभा निवडणुका लढवण्याचा अनुभव आहे आता तिसऱ्यांदा ते चिंचवडमधून नशीब आजमावत आहेत कलाटेंनी प्रत्येक निवडणुकीत लक्षवेधक मतं घेतलेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून लढताना त्रेसष्ट हजार मतं घेत कलाटे यांनी आपली ताकद दाखवून दिली तर दोन हजार एकोणीसमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या कलाटेंनी लक्ष्मण जगताप यांना जोरदार फाईट दिली होती या निवडणुकीत जगताप यांना एक लाख पन्नास हजार सातशे तेवीस तर कलाटे यांना एक लाख बारा हजार दोनशे पंचवीस इतकी मतं मिळाली दोन हजार तेवीसच्या ही ते पुन्हा मैदानात उतरले मात्र त्यांची मतं चव्वेचाळीस हजारापर्यंत खाली आली आता कलाटे किती चालणार याबाबत उत्सुकता दिसते कलाटेंच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती मात्र त्यांच्या उमेदवारीनं राष्ट्रवादीतला एक गट नाराज असल्याचंही सांगितलं जात आहे मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे कलाटेंचा वाकडसह चिंचवडच्या काही भागात प्रभाव दिसतो त्यामुळे ते जगतापांना कडवं आवाहन देतील अशी ही काही मंडळींकडून करण्यात येते त्यातच माजी स्थायी समिती अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय त्यांच्या पाठिंबामुळं कलाटेंना मोठं बळ मिळाल्याचं बोललं जात तर दुसरीकडे जगताप यांच्या विरोधात असणारे बापू काटे चंद्रकांत नखाते आणि शिवसेनेकडून उमेदवारी मागणारे रावेचचे मोरेश्वर भोंडवे हे सुद्धा जगताप यांच्या बाजूने सरसावलेचे चित्र आहे दादा गटाला रामराम ठोकणारे राम माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनीही चिंचवडमधून अपक्ष म्हणून अर्ज भरलाय भोईर यांचेही शरद पवार गटाकडून तिकीट मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही भोईर हे मागच्या अनेक वर्षापासून शहराच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक का ते क्षेत्रात कार्यरत दिसतात कला नाट्य साहित्य क्षेत्रात त्यांना मानणारा वर्ग आहे दूरवर पसरलेलं नातं गोतं ही त्यांची जमेची बाजू भोईर प्रामुख्यानं कलाटींच्या वाटेची मतं घेण्याची शक्यता वर्तवली जाते हे बघता ते किती मतं घेतात यावर बरंच काही अवलंबून राहील चिंचवड भाजपात ही सगळं काही आलबेल असं नाही शंकर काही नगरसेवकांचा विरोध होता मात्र ही नाराजी दूर करण्यात भाजप पक्षश्रेष्ठींना यश आल्याचं सध्या तरी दिसत आहे तसा चिंचवड मतदारसंघ वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघात आय टी एनसह सह संख्या लक्षणीय हा वर्ग प्रामुख्यानं भाजपाचा मतदार त्यात सांगवी पिंपळे सौदागर पिंपळे निलक वाकडपासून चिंचवड गावापर्यंत जगताप फॅमिलीचा दबधबा जगतापांनी बारणेंना लोकसभेत भरभरून मदत केली त्या बदल्यात थेरगाव चिंचवड पट्ट्यात बारणे समर्थकही त्यांच्याकरिता जीवाचं रान करतील असं बोललं जातं चिंचवडमध्ये जगताप कुटुंबाची स्वतःची मतं सत्तर ते ऐंशी हजार इतके आहेत त्यात अर्धी अधिक भाजपाची धरली तरी त्यांची बेरीज दीड लाखांच्या वर जाते म्हणून हे गणित तोडणं किंवा त्याला क्रॉस करणं विरोधकांकरता सोप्पं नाही जगतापांपुढं आव्हान निर्माण करण्याचे प्रयत्न होतात पण ते तडीच जात नाहीत आता कलाटे काटे की टक्कर देणार की जगतापांचा किल्ला अभेद्यच राहणार हे बघावं लागेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र